80 शब्द प्रति मिनिट, रेडी स्टार्ट. घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरावर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारत मातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा 3 टप्प्यामध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे. हे अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा उपलब्ध होईल यासाठी तयारी करण्यात आली आहे. प्यारा, 11 ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गावामध्ये, तालुक्यामध्ये 1 तास प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. केंद्र शासनामार्फत सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून राज्यासाठी राष्ट्रध्वज उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट कार्यालयातसुद्धा तिरंगा मिळणार आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्यारा, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहीदांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला, तरुण वर्गाला समजावे, माहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच घरोघरी तिरंगा हा उपक्रम देशभरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. देशाने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षात भारत जगात वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुद्धा प्रयत्न यामध्ये होणार आहे. संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढील 25 वर्षातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन, सेवा, सहकार, शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात देशाची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्यारा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवताना अनेक संकटांचा सामना केला. गेल्या 75 वर्षात मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होत असून प्रत्येक राज्याने सुद्धा त्यांच्या संकेतस्थळावर फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावर याबाबत प्रचार आणि प्रसिद्धी करावी अशी सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. घरोघरी तिरंगा याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमांचा सुद्धा
यासाठी वापर करण्यात येत आहे. प्यारा, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत ग्रामस्तरावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा ग्राम विकास विभाग आघाडीवर आहे. आतापर्यंत जवळपास 1000 अधिक कार्यक्रम अपलोड करण्यात आले असून जानेवारी 2022 पासून सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फतही 18 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील 35 अधिक कार्यक्रमांचे आयोजन आतापर्यंत करण्यात आले आहे. स्टॉप.